माथाडी मंडळाच्या खात्यातून 5 कोटींचा डल्ला, बँक खात्यातून टप्प्याटप्प्यानं पैसे गायब, बनावट धनादेश स्वाक्षरी वापरून काढली रक्कम। रेल्वे माथाडी मंडळाच्या बचत खात्यात 5 कोटी रुपयांचा अपहार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। रेल्वे गुड्स क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड या संस्थेचा कारभार सहाय्यक कामगार आयुक्त अशोक लक्ष्मण डोके यांच्याकडे गेल्या 8 फेब्रुवारीला सोपवण्यात आला। मस्जिद बंदरच्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेतलं मंडळाचं बचत खातं त्यांनी तपासलं तेव्हा त्यांना धक्काच बसला। 7 जानेवारी ते 12 मार्च या कालावधीत माथाडी मंडळाच्या बचत खात्यातून तब्बल 5 कोटी 6 लाख रुपये काढण्यात आले। हे पैसे मध्य प्रदेश छत्तीसगड रायपूर इथल्या खात्यात वर्ग करण्यात आले। बनावट धनादेशांचा वापर करून ही रक्कम अन्य खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली। या प्रकरणी डोके यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। बँक ऑफ बडोदा शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, अधिकारी आणि अनोळखी इसम यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। माथाडी मंडळाच्या बचत खात्यात आता केवळ 8000 रुपयांची रक्कम उरली आहे। हा सगळाच प्रकार चक्रावून टाकणारा आहे। या प्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करते। माथाडी कामगारांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारणारे कोण आहेत, त्यांना लवकर अटक करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी माथाडी कामगार करत आहेत। प्रशांत अंकुशराव, जी मीडिया, मुंबई। सह्याद्रीची उंची म्हणजे गेल्या काही दिवसात हवामान बदलामुळे राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। पुण्यामध्ये आज 4 वाजल्यानंतर सरी कोसळू लागल्या आणि काही वेळातच पावसानं जोर धरला। अचानक मुसळधार पाऊस पडू लागल्यानं पुणेकरांची तारांबळ उडाली होती। ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात शहरात गारवा पसरला। रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। महाड पोलादपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला। यावेळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या, तर पोलादपुरात पावसाबरोबरच गारपीटही झाली। एकीकडे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळणार आहे, तर दुसरीकडे या पावसानं आंबा पिकाला धोका निर्माण होऊ शकतो। बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरमधील वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये दफन केलेल्या प्रेतांची अवहेलना होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। स्मशानभूमीची नदी शेजारील संरक्षक भिंत तुटल्यानं मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला। हे कुत्रे प्रेत उकरून काढतायत। प्रशासनानं तातडीनं संरक्षक भिंत दुरुस्त करून मृतदेहांची अवहेलना थांबवावी अशी विनंती नागरिकांकडून केली जाते। लातूर जिल्ह्याच्या निलंगा औसा महामार्गावरील फत्तेपूर पाटीजवळ गुटख्यानं भरलेला एक ट्रक उलटला। कर्नाटकातून लातूर जिल्ह्यामार्गे महाराष्ट्रात भर दिवसा विविध कंपन्यांचा लाखो रुपयांचा हा गुटखा अवैध मार्गानं येत होता। ट्रक उलटल्यानंतर ड्रायव्हर आणि क्लिनर दोघेही फरार झाले, तर गुटखा असल्याचं नागरिकांना समजल्यानंतर अनेकांनी गुटख्याची पोती पळवली। बदलापुरात आरटीपीसीआर टेस्टसाठी तोबा गर्दी होती। एकीकडे बदलापुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना नागरिक टेस्टिंगसाठी गर्दी करू लागले आहेत, मात्र टेस्टसाठी आलेल्या नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचं भान मात्र राहत नाहीये। बदलापुरात गांधी चौकातील मराठी शाळेत कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली जाते। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे